हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज मी साडी घातलेली आहे. तर आजचा व्हिडिओ काहीतरी खास आहे. आज माझ्याकडे अन्नपूर्णा मातेची स्थापना आहे. माझ्या देवघरामध्ये फक्त गणपतीची आणि बाळकृष्णाची मूर्ती होती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती नव्हती. असं म्हणतात की अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती मुलीने आपल्या माहेरून आणायची असते, तर यावेळेस ती मी आणलेली आहे आणि आज अन्नपूर्णा मातेची स्थापना करणार आहे. कारण मार्गशीर्ष महिना अन्नपूर्णा मातेच्या स्थापनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हालाही अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची असेल तर ती कशी करायची, कधी करायची, कुठे करायची, अशी सगळी सगळी माहिती या व्हिडिओत मिळेल. इथे एका ताटामध्ये मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे. ज्या ताटामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण देवांना आंघोळ घालतो अशा भांड्यात देवीची मूर्ती ठेवून घ्यायची. तर ही मी घेतलेली अन्नपूर्णेची नवीन मूर्ती आहे. तर देवीची मूर्ती ओळखायची कशी की ही अन्नपूर्णेचीच मूर्ती आहे म्हणून, तर देवीने अशा पद्धतीने हातामध्ये आडवी अशी पळी धरलेली असते किंवा ज्याला आपण अन्न वाढण्याचं साधन म्हणू शकतो, तर अशा पद्धतीची ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते. तर ही मूर्ती कुठे मिळते? भांड्यांच्या दुकानात किंवा आजकाल सोनारसुद्धा त्यांच्या दुकानामध्ये पितळेच्या वस्तू ठेवतात, तर तिथेसुद्धा तुम्हाला ही मूर्ती मिळू शकते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरी आणल्यानंतर लगेचच आपल्याला तिला देवघरात ठेवायचं नाही आहे. तर सगळ्यात आधी आपण जिथे स्वयंपाक करतो तिथं देवीच्या मूर्तीला आणायचं आहे आणि ताटामध्ये ठेवायचं आहे. तर मी माझ्या किचन ओट्यावर गॅसच्या शेजारीच ताटामध्ये या देवीच्या मूर्तीला ठेवलेला आहे. 5 पदार्थांनी आपण देवीचा अभिषेक करून घेऊया स्थापना करण्यापूर्वी. तर सगळ्यात आधी इथे मी 2 चमचे गाईच्या दुधाने देवीला अभिषेक केलेला आहे. दूध गाईचंच असावं, म्हशीचं किंवा इतर कशाचं नसावं. यानंतर आपण साजूक तुपाचा वापर करूया. तूपसुद्धा गाईचंच आहे, कारण कुठलंही देवाचं कार्य असो तर त्यामध्ये गाईच्याच दुधाला किंवा गाईच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व असतं. सगळ्यात आधी आपण 2 चमचे गाईचं दूध वापरलं, यानंतर अगदी थोडंसं साजूक तूप, यानंतर 2 चमचे दही आपल्याला यावर टाकायचं आहे. देवीची मूर्ती अगदी छोटीशी आहे त्यामुळे तुम्ही 1 चमचा दही वापरलं तरी काही हरकत नाही. यानंतर आपण साखरेचा वापर करूया. तर साखरेने आपण अभिषेक करणार आहोत. अगदी थोडीशी साखर घ्यायची, चिमूटभर साखर आपल्या हातामध्ये, आणि अशा पद्धतीने साखरेने या अन्नपूर्णा देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे. अन्नपूर्णा देवी आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा धान्याच्या ठिकाणी वास करते म्हणून आपण स्थापना करण्यापूर्वी तिला स्वयंपाकघरात आणलेला आहे. यानंतर तुम्ही मधाचासुद्धा वापर करू शकता. 5 पदार्थांनी आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर दूध, तूप, दही, साखर आणि सगळ्यात शेवटी मी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. तुमच्याकडे मध असेल तर मग तुम्ही पाणी नाही वापरलं तरी चालेल. तर आता हे सर्व पदार्थ आपण देवीच्या मूर्तीला व्यवस्थित लावून घेऊया, सगळीकडून चोळून घेऊया. तर अशा पद्धतीने स्थापना करण्यापूर्वी कोणत्याही देवाच्या मूर्तीला अशा पद्धतीने अभिषेक का केला जातो याचं कारण म्हणजे असं म्हणतात की अशा 5 तत्वांनी आपण कुठल्याही देवाच्या मूर्तीला अभिषेक केला किंवा अशा पद्धतीने आंघोळ घातली तर त्या मूर्तीमध्ये देवत्व येतं किंवा देवत्व प्राप्त होतं, म्हणून अशा पद्धतीचा अभिषेक केला जातो. आता आपण अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरून असं पाणी टाकणार आहोत. अगोदर 5 पदार्थांनी व्यवस्थित अभिषेक करून घ्यायचा, नंतर पाण्याने आपण देवीच्या मूर्तीला आंघोळ घालणार आहोत. तर 3 वेळा थोडं थोडं पाणी टाकत या मूर्तीला आपण आंघोळ घालून घेऊया. आता हे पाणी तुम्ही जिथे देव न्हाणल्यानंतर तुम्ही पाणी टाकत असाल किंवा बरेच जण आपल्या भिंतीवरसुद्धा पाणी टाकतात देव न्हाणल्यानंतर, तर तुम्ही हे पाणी तिथे टाकू शकता किंवा जिथे आपला पाय पडणार नाही, ओलांडलं जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हे अभिषेक केलेलं पाणी टाकू शकता. तर देवीचं स्नान केल्यानंतर आपण तिला एका छोट्याशा भांड्यामध्ये ठेवलेलं आहे, परत देव न्हाणण्याच्या ताटामध्ये ठेवूया. ते ताट
आता आपल्याला परत 3 वेळा पाण्याने या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे। तर आपल्या उजव्या हाताला दुसरा डावा हात सुद्धा लावायचा आणि अशा पद्धतीने 3 वेळा पाणी टाकून देवीच्या मूर्तीला आपण अभिषेक करून घेतलेला आहे। आता हे पाणी सुद्धा आपण जिथे देवण हाणण्याचं पाणी टाकतो तिथे टाकून द्यायचं आहे। देवीची मूर्ती अशा पद्धतीने आडवी करून घ्यायची, त्याच्यावर पाणी टाकायचं। एकदम रंग खुललेला आहे या मूर्तीचा। आता आपण कोरड्या स्वच्छ कपड्याने या मूर्तीला पुसून घेऊया आणि जे स्नान घातलेलं पाणी आहे ते आपल्याला पाय पडणार नाही किंवा ओलांडलं जाणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे। तर बघा तुम्ही नवीन मूर्ती आणल्यानंतर तिचा रंग आणि जेव्हा आपण अभिषेक केला दही दूध तूप साखर पाणी तर अजून या मूर्तीचा रंग खुललेला आहे। आता आपण हे ताटसुद्धा कोरडं करून घेऊया। आता या ताटामध्ये परत आपल्याला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। सगळ्यात आधी आपण देवीला गंध लावून घेऊया। तर चंदनाचा गंध आपण देवीला सुरुवातीला लावून घेणार आहोत। तुमच्या घरामध्ये जर चंदनाचा गंध नसेल तर जी गंधगुळी असते जी आपण देवघरात देवांना लावण्यासाठी वापरतो तर तिने लावलं तरी काही हरकत नाही। किंवा मग चंदनाचा गंध असेल तर सगळ्यात आधी चंदनाचा गंध लावायचा आणि नंतर देवीला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत। आता आपण देवीवर अक्षदा वाहूया। देवीसमोर हात जोडायचा आहे, आपल्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे किंवा गहू घ्यायचे आहे। गहू किंवा तांदूळ तुम्ही काहीही घ्या पण ते अखंड असावे, तुटलेले नसावे। तर त्यामध्ये आपल्याला ही देवीची मूर्ती ठेवायची आहे। अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या स्वयंपाकघरामध्ये अर्थात धान्यामध्ये असतो, त्यामुळे आपल्याला ही देवीची मूर्ती धान्यामध्ये ठेवायची आहे। तर मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे, साधारणतः अर्धी वाटी अखंड तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे। अन्नपूर्णा देवीची स्थापना कोणी करायची आहे? तर अन्नपूर्णा देवीची स्थापना तुम्ही घरातल्या गृहिणी आहात, तुम्ही चांगला स्वयंपाक करू शकता, तर तुम्ही स्वतःच अन्नपूर्णा आहात, अन्नपूर्णा देवीचं रूप तुमच्यामध्ये दिसतं, तर गृहिणींनी स्वतः अन्नपूर्णा देवीची स्थापना आपल्या देवघरात करायची आहे। यानंतर आता आपण देवीची पूजा करून घेऊया। तर ताटामध्ये मी दिवा धूप अगरबत्ती असं सगळं घेतलेलं आहे। तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता किंवा तेलाचा जरी दिवा लावला तरी काही हरकत नाही। मस्तपैकी धूपदीपांचा वास सगळीकडे दरवळला पाहिजे अशा पद्धतीने आपण सागरसंगीत अशी पूजा करणार आहोत, देवीची मनोभावे पूजा करणार आहोत। दिवा मी लावून घेतलेला आहे, आता आपण धूप पेटवून घेऊया। तुमच्याकडे कापूर असेल तर कापराचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, पण लक्षात ठेवा आपण किचनमध्ये ही पूजा करतो आहे तर आपल्या गॅसच्या किंवा आसपास काही शेगडी वगैरे असेल तर थोडीशी मोकळी जागा बघून तिथे तुम्हाला ही पूजा करावी लागेल। यानंतर तुमच्याकडे जी काही फळं उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकता देवीला नैवेद्य दाखवायचा म्हणून। एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे मी, त्यामध्ये साखर टाकणार आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लवकर तयारी केली तर
खिरीचा किंवा पुरणपोळी वरण भात मेथीची भाजी अशा पद्धतीचं सुद्धा नैवेद्य देवीला दाखवू शकता. ऐनवेळी तुमचं ठरलं असेल तर अशा पद्धतीने एका वाटीमध्ये दूध घ्यायचं, त्यामध्ये साखर टाकायची, सगळीकडून पाणी फिरवून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे नैवेद्य दाखवतो तसं, आणि देवीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. आता आपल्याला पूजेचं ताट हातामध्ये घेऊन देवीला ओवाळून घ्यायचं आहे, अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध भिक्षा देही च पार्वती. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध भिक्षा देही च पार्वती. तर या मंत्राचा भावार्थ आता आपण बघूया. आई अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस. मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ. तर माता अन्नपूर्णा ही पार्वतीचंच प्रतीक आहे. शंकराच्या पत्नी पार्वती यांनी अन्नपूर्णेचं रूप घेतलं होतं. तर याची एक कथासुद्धा आहे. अन्नपूर्णेची कथा काय आहे ही मी तुम्हाला लवकरच शेअर करेल, तर तेव्हा आपण तो व्हिडिओ बघूया. तर अशा पद्धतीने आई अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस. मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ, अशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करायची आहे. यानंतर नतमस्तक होऊन हात जोडायचे आहे. आता आपण जिथे स्वयंपाक करतो, भलेही ती तुमची चूल असो, शेगडी असो किंवा गॅस असो, तिथे तुम्हाला काळजीपूर्वक हे ताट न्यायचं आहे. कारण इथे आपण दिवा लावून घेतलेला आहे. माझ्याकडे इथे गॅस आहे तर गॅसची पूजा मी करणार आहे. हळदी कुंकू वाहायचं आहे. तुमच्याकडे रांगोळी असेल तर या गॅसच्या समोरच तुम्ही स्वच्छ करून तिथे तुम्ही श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न असं रांगोळीने काढू शकता. पण माझ्याकडे सध्या रांगोळी अवेलेबल नाही आहे. तर आपण अशा पद्धतीने साधी सिंपल हळदी कुंकू आणि फुलं वाहूनसुद्धा पूजा करून घेऊ शकतो. तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्या साहित्यात तुम्ही देवीची पूजा करून घेऊ शकता. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती असते, तेव्हा तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची स्थापना करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या महिन्यात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना करून घेऊ शकता. तर हे प्रसाद म्हणून ठेवलेलं जे काही दूध आहे, फळं आहेत, ते तुम्ही नंतर तुमच्या घरामध्ये प्रसाद म्हणून वाटून खाऊ शकता. जे आपण देवीला नैवेद्य म्हणून ठेवलं होतं ते मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती असते, तर तेव्हा अन्नपूर्णा देवीची स्थापना करणं खूप विशेष मानलं जातं. खूप चांगला काय आपण त्याला म्हणू शकतो, मुहूर्त आहे. तर त्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना करू शकता. अजून 2 दिवसाने मार्गशीर्ष पौर्णिमा येते, तर तेव्हा तुम्हाला जर अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. कधी करायची? तर एकदम सकाळी तुमचा स्वयंपाक वगैरे व्हायच्या आधी तुम्ही या देवीची स्थापना करून घेऊ शकता. जेव्हा अगदी शांत वातावरण असतं तेव्हा तुम्हाला शांततेत पूजा करता येईल. किंवा मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी जर तुमच्याकडे शांत वातावरण राहत असेल तर दुपारी करा. किंवा मग रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर शांत वातावरणात फक्त तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर स्वयंपाकघरामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेतली, अभिषेक करून घेतला, अन्नपूर्णा देवीचं आपण मंत्र म्हटलो, त्याचबरोबर त्याचा भावार्थ काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता आपण या देवीच्या मूर्तीला घेऊन देवघरात जाणार आहोत आणि तिथे या देवीची आपण स्थापना करणार आहोत. तर अगदी प्रसन्न हे वातावरण तयार होतं. तुम्ही दर गुरुवारी किंवा मंगळवारी शुक्रवारी तुमच्या घरामध्ये जरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर स्वयंपाकघरात ज्यावर तुम्ही स्वयंपाक करता तिथे तुम्ही पूजा करत जा. दिवा लावायचा, हळदी कुंकू व्हायचं, फुलं व्हायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर तुमचा किचन ओटा किंवा जी काही स्वयंपाकाची जागा आहे ती एकदम स्वच्छ करायची आणि मगच ही पूजा तुम्ही करायची आहे. आता आपण आलेलो आहोत देवघरामध्ये. तर हे माझं छोटंसं देवघर आहे. या देवघराचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे जेव्हा एकदम नवीनच मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा. तर तुम्ही व्हिडिओ जर तुम्ही असे खाली स्क्रोल करत गेले तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, किंवा मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. आता तुम्ही
आपण देवीची स्थापना करतो आहोत तर नवीन वस्त्र तर हवीच. एवढ्या छोट्या मूर्तीला वस्त्र तुम्हाला मिळाली तर तुम्ही वस्त्र घालू शकता, किंवा मग कापसाचं वस्त्र मिळतं ते घालू शकता, किंवा मग अशा पद्धतीचा लाल धागाही मिळतो तर तो असा बांधून आणि दोन तीन वेढे करून अशा पद्धतीने देवीला वस्त्र म्हणून घालून द्यायचं आहे. तर ही धान्यांनी भरलेली वाटी आणि त्यामध्ये आपण ठेवलेली अन्नपूर्णा देवी आता आपण देवाऱ्यामध्ये विराजमान करून देऊयात. ज्याप्रमाणे तुम्हाला मेडिटेशन केल्यावर एक प्रकारची शांतता मिळते, खूप सगळा आनंद मिळतो, किंवा अगदी तुमचं डोकं एकदम शांत होतं, अशाच पद्धतीने तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी आणता, तिची स्थापना करता, तर अगदी असाच आनंद तुम्हालासुद्धा मिळेल. तेव्हा जर तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर ती जरूर तुम्ही स्थापन करा, तिची स्थापना करा, तुम्ही मनोभावे पूजा करा. इथेसुद्धा परत एकदा अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणून घ्यायचा, सगळ्यांना त्याचा अर्थ काय आहे ते सुद्धा सांगायचं. अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्यापूर्वी आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांना मान दिलेला आहे, गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि आपल्या देवाऱ्यामध्ये गणपतीच्या मूर्तीशेजारीच ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. दररोज आपण जसं देवांना आंघोळ घालतो तशाच पद्धतीने या अन्नपूर्णा देवीलासुद्धा आंघोळ घालायची, म्हणजे स्नान घालायचं, मनोभावे पूजा करायची. तर आज माझं देवघर अगदी पूर्ण परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे. एकदम मस्त अशी पूजा झाली, मी तुमच्याशी शेअर केली. तर कधी करायची ही पूजा, कुठे करायची, सगळ्यात आधी कुठे करायची, कोणत्या दिवशी करायची, हे मी तुम्हाला आजच्या माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून ब्लॉगमधून दाखवलं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप उपयोगी राहिला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, किंवा तुम्हालाही तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे पण माहिती नव्हतं, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगात येईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओत, नवीन माहितीसोबत किंवा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. साईडला एक बेलचं बटन येतं ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ सगळ्यात आधी बघू शकाल. तर भेटूया आपण परत. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.